ते ताई दाई तिकडा संचारक बस बाकी अरे प्रशांत, अरे तू मागे घे ना, लो मागे श्यामली भाई, श्यामली अपेक्षे प्रमाणे आम्हाला यश प्राप्त झालेलं होतं, त्यामुळे या ठिकाणी चेअरमन बिनविरोध होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष होती। त्याचप्रमाणे सर्वांमध्ये या ठिकाणी चाळीसगावचे आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांची सर्वांमध्ये या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की गत वैभव प्राप्त करण्याकरता आम्ही सगळे संचालक सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि या जो संघाला एक चांगले दिवस आणण्याकरता त्यांना भावी काळाच्या या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढच्या काळात ते चांगलं काम करतील। आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय चिमणाबा असतील, गिरीश भाऊ आणि चिमणाबा आणि आमच्या सगळ्यांचं त्यांना सहकार्य असेल, सगळ्या संचालक मंडळांचं सहकार्य असेल आणि दोघं मंत्री म्हणून आम्ही जे जे राज्य सरकारकडून दूध संघाला मदत करता येते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यांना भावी काळाच्या आम्ही शुभेच्छा देतो। भाऊ, आता दूध संघाची नेमका पुढचा अजेंडा आपला काय असणार आहे, पहिली प्रायोरिटी कशाला असेल? आज पहिलीच मीटिंग होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवस या ठिकाणी मला सगळ्या गोष्टीची तपासणी करू द्या, 8 दिवसानंतर ते स्वतः चेअरमन म्हणून त्यांचा पुढचा अजेंडा काय आहे हे सर्वांमध्ये ठरवून ते या ठिकाणी आपल्या समोर मांडणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की आज चांगला दिवस आहे, पहिल्याच दिवशी त्यांना शुभेच्छा देण्याशिवाय दुसरं काही बोलणं उचित होणार नाही, त्यांना शुभेच्छा देतो। भाऊ, अध्यक्ष निवडीकडे आज राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी गटाचा बहिष्कार पाहायला मिळाला, सुरुवातीलाच विरोध दिसतोय, राष्ट्रवादीचे सगळे आहेत आलेले, निवडीवेळी नव्हते निवडीवेळी नव्हते निवडीच्या वेळी नव्हते असं पहिला म्हणजे हा विरोध आहे का, विरोध ते आमच्यामध्ये बरोबर आहेत आणि निवडणुकीपुरताच हा विषय असतो, निवडणूक आटोपर्यंत संघाचा विचार सगळे जण करतील अशी खात्री आहे। पण आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे ते नाराज झाल्याचं दिसतंय भाऊ, त्यांच्या नाराजीला आम्हाला काय घेणं नाही ना, शेवटी आमचा माणूस आमचा बाबा या अध्यक्ष झाला, हा आनंद आहे। नाही भाऊ, मंगेश चव्हाण काय विरोध आहे, कारण मागचे सगळे प्रकरण बाहेर निघाले, अजून काय, अजून आज पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही गिरीश भाऊंनी सूचना दिल्या की मागचा विषय अजून सध्या काहीच काढायचा नाही, पहिले आज निवड झाल्यानंतर 8 दिवस पूर्ण अभ्यास करा, जे काय असेल ते लोकांच्या समोर मांडा। भाऊ, पण तुम्ही अध्यक्ष म्हणून मंगेशदादांना या ठिकाणी बसवलेलं आहे, पूर्ण संपूर्ण निवडणूक त्यांनी गाजवली, खडसेंच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यांनी केले, तेच आता अध्यक्षपदी आहेत आणि राष्ट्रवादी पहिल्याच मीटिंगला गैरहजर राहते म्हणजे संघाच्या चेअरमनपदी मंगेशदादांची निवड झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? दूध संघाच्या चेअरमनपदी मंगेशदादा चव्हाण यांची निवड झाली आहे, सर्वप्रथमी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या संघाकडून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या निश्चित आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि मला खात्री आहे की मंगेश चव्हाण हे ज्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील। आपण बघितलं, 1-2 महिने त्यांना आम्ही संधी दिलेली होती प्रशासक म्हणून आणि त्या काळातच त्यांनी आपल्या कामाची चुणूक या ठिकाणी दाखवलेली आहे, अतिशय अभ्यासू आहेत, माहितगार आहेत आणि एक चिकाटीने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की पुढच्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये
अतिशय चांगलं काम या दूध संघामध्ये होईल आणि जेणेकरून शेतकरी आणि दूध उत्पादक जे आहेत त्यांना कसा न्याय देता येईल आणि हा संघ अतिशय वर म्हणजे आमची तर अपेक्षा आहे की या 5 वर्षांमध्ये दूध संघ हा नंबर 1-2 वर महाराष्ट्रामध्ये नेऊन ठेवायचा आहे आणि मला वाटतं की त्याच अपेक्षेने या ठिकाणी मंगेश दादा काम करतील भाऊ चेअरमनचा हा फॉर्म्युला कसा ठरला मंगेश दादा पूर्ण 5 वर्ष काढतील का अजून काही कारण सहकारामध्ये अजून त्या बाबतीमध्ये काही ठरलेलं नाही कालच आमची बैठक झाली आणि त्यात सांगितलं की मंगेश दादांना आज त्या ठिकाणी चेअरमन करायचं आहे तो नंतर मी मंत्री महोदय आहेत चिमणाबा आहेत आम्ही सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय करतो प्रशासकीय काळात केलेल्या कामाचं बक्षीस आहे का नाही कामाचं बक्षीस असं नाही आपण माहिती आहे एक अतिशय तरुण तरफदार कार्यकर्ता आहे मंगेश दादा आमदार आहेत आणि 30-35 दिवसामध्ये आपण त्यांच्या कामाची चुडूकही बघितलेली आहे कशा पद्धतीने काम करतात कशा पद्धतीने सगळी मान्य करतात आणि त्यामुळे एक चांगलं नेतृत्व या दूध संघाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि अतिशय पारदर्शीपणे आम्हाला काम करायचं आहे अतिशय पारदर्शीपणे कुठेही बोट दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही असं काम आम्हाला सगळं संचालक मंडळाला या ठिकाणी करायचं आहे आम्ही गुलाब भाऊ आहे मी आहे आम्ही दोघं जण या ठिकाणी आहोतच परंतु पूर्ण लक्ष देण्याची जबाबदारी बाकी या सगळ्या संचालकांची आहे कारण आम्हाला राज्यभरही लक्ष घालावं लागतं खाती मोठी आहेत परंतु आम्हाला अपेक्षा आहे की संचालक मंडळ अतिशय चांगलं काम करेल पारदर्शी काम करेल आणि दूध संघ लवकरात लवकर नफ्यात कसा येईल आणि शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी सगळा आमचा प्रयत्न राहील काही सदस्य नाराज असल्याचं मला एक समजत नाही सगळे सदस्य इथे असताना आपण नाराज आहे काय म्हणतायत आता मी उशीरा आलो मी निवडीच्या वेळेला नव्हतो मग याचा अर्थ असा थोडी मी नाराज आहे म्हणून ते तर माझ्या आधी आलेत उलट मग तुम्ही असंही म्हणाल की तुम्ही निवडीच्या वेळेला नव्हते तुमची काही नाराजी आहे तसं नाहीये सर्व राष्ट्रवादीचे सदस्य मला वाटते फक्त आमदार नागपूरला गेले असतील अनिल दादा मला माहीत नाही पण ते फक्त इथे नव्हते बाकी सगळेजण या ठिकाणी होते आणि स्पष्ट बहुमत आमचं या ठिकाणी आहे त्यामुळे मला वाटतं आमची अपेक्षा हीच आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं भाऊ आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही प्रकरणं जी बाहेर आलेली आहेत ती तडीस नेली जातील का निश्चित ज्या ठिकाणी अपार झालेलं आहे ज्या ठिकाणी गडबड झालेली आहे ती प्रकरणं अगदी तडीस आम्ही नेणार आहोत आज ही पहिली बैठक आहे म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली नाही परंतु अध्यक्ष या ठिकाणी आहेत आम्ही दोन्ही मंत्री या ठिकाणी आहोत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी अपार झालेला आहे गडबड गोंधळ झालेला आहे मागच्या काळात आपण जी काढलेली आहेत अजूनही पुढे काम बघताना अनेक गोष्टी समोर येतील पण हा शेतकऱ्यांचा संघ आहे हा कष्टकऱ्यांचा संघ आहे परंतु या ठिकाणी काही आपल्यासाठी हा नाही आहे किंवा आपल्या खिशामध्ये सगळे पैसे घालण्यासाठी हा संघ नाही आहे ज्यांनी ज्यांनी गडबडी केलेल्या आहेत निश्चित त्याची चौकशी केली जाईल इथे कुठेही दुजा भाव ठेवून किंवा आकसबुद्धीने आम्ही काम करणार नाही परंतु जी वस्तुस्थिती आहे जी सद्यस्थिती आहे सत्यस्थिती आहे ती समोर आणली जाईल मंगेश दादा काय पहिली प्रतिक्रिया अध्यक्षपदाच्या खुर्चीचा मान मिळालेला आहे जबाबदारी वाढली खरं तर मी सर्वप्रथम म्हणजे एवढ्या सगळ्या प्रक्रियेत आमचे नेते गिरीशभाऊ आणि गुलाबभाऊ यांनी सगळ्यात पहिले मला संधी दिली म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हा सगळ्यांना ज्या दूध उत्पादक संस्थांनी एक बदलाचा भाग म्हणून की येणाऱ्या काळात या दूध संघात एक ज्यांना अपेक्षित बदल आहे या भावनेने मतदान करून आम्हाला एकतर्फी विजय मिळवून दिला आजचा हा विजय चेअरमन पदाची खुर्ची आज त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो त्यांचं मनापासून आभार येणाऱ्या काळात दूध संघाला भरभराटीस नेण्यासाठी राज्यातल्या सगळ्यात चांगल्या दूध संघापैकी एक हा दूध संघ असेल यासाठी आम्ही सर्व संचालक हातात हात घेऊन काम करू येणाऱ्या काळात बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर देऊन त्यातनं पारदर्शकपणे या दूध संघाचं काम चालेल एवढंच सांगतो येणाऱ्या 8 दिवसाच्या आत दूध संघाची आजची काय परिस्थिती आहे म्हणजे सेल असेल प्रॉडक्शन असेल त्याचं सर्वच संदर्भात फायनान्शियल त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आम्ही वस्तुस्थिती तुम्हाला 8 दिवसात मांडू आज आमच्या जे हातात मिळालं आहे निश्चितपणे येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात त्याच्या काही पटीने वाढ झालेली दिसेल तो कागदावरही त्याचे सगळे तथ्य असतील हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा ज्या सर्व मतदारांनी जो आमच्या सर्वांवर विश्वास टाकला त्या संचालक मंडळाच्या वतीने मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल